Hello everyone. Thank you for coming here. It's a beautiful movie. Beautiful music. Vishal has done a great job. I really admire his work. I've said it and I will keep on saying it because when I like something, I'm keep on saying about that thing. Yes, and I'm keep on singing his song. And maybe you'll like to hear this song. It's a different version tonight. For tonight, we prepared. Just for tonight, we have a different version which is not there in the album. So I hope you guys like it. Can I have the track, please? विनते सगन मला स्टेजवर आधी सगळ्यांना बोलवायचं आहे. आय शिवजी फ्रॉम टी सिरीज, सुखी भाजी आओ स्टेज पे आ जा. दोघे म्युझिक डिरेक्टर विशाल आणि समीर. माझा या सिनेमासाठी ज्यांनी खरंच मला पहिल्यापासून, मी गेली 10 वर्ष आम्ही जवळजवळ लिहितो ह्या पिक्चर, मी आणि अभिजित देशपांडे हा सिनेमा तसा खूप बजेटवाईज जरासा मोठा होता. मराठी सिनेमासाठी मला जरासा घाबरलो होतो, पण खूप एक 3 कॉन्फिडंट प्रोड्युसर्स होते ज्यांना माझ्यावरती विश्वास होता. दिनेश किरोडियन, वृंदा किरोडियन, अभय गाडगिळ आणि महेश पटेल, प्लीज जॉइन मी ऑन स्टेज. Yulia, please join me on stage for the music release. Singers, Avadhut, Prajakta, Risha, Aishwarya, ज्यांनी गाणी लिहिली, एक तर मी लिहिली आहेत गाणी, एक गाणं मी लिहिलं आहे, माझी बॅट माझी स्टंप. यो सिद्धार्थ, सिद्धार्थ प्लीज. आकाश आणि कासला मी नंतर बोलवतो फॉर अ फोटो ऑप अँड ॲज माझा मित्र, म्हणजे आय वन गाय ट्रस्ट, म्हणजे मी इन टाईम्स ऑफ ट्रबल मी एकाच माणसाला हाक मारतो, तो माझा मित्र राजसाहेब ठाकरे. अमय लोंडे, अमय हा साऊंड इंजिनियर आणि अमय रात्री अपरात्री म्हणजे रात्रभर कामं करून या गाण्याचं म्युझिक मिक्स केलं आहे त्यांनी. आणि ऑल दिस पीपल ह्या सगळ्यांशिवाय या पिक्चरचं म्युझिक आणि माझे आर्टिस्ट आहेत तिथे, पण माझे आर्टिस्ट इतके आहेत ते सगळ्यांना बोलवलं की स्टेजवर जागा राहणार नाही, पण त्यांना मी बोलवणार आहे फॉर अ फोटो ॲप. कॅन आय हॅव द Everybody, please cast and crew, please come up. All artists, please come on the stage, please. स्टाईल
सचिन खेड़ेगा ये ना अंडे इकड़े मेधा मांजरेकर आर्टिस्ट आहे ना साहेब मेधा ये व्हाट इज शी आई वाज वेरी नाइस अरे कोणी आर्टिस्ट राहिले कोणी थैंक यू एक्स्पेशली द मीडिया द प्रेस 23 तारखेला आम्ही एक कार्यक्रम केला आणि एकदा इतका क्विकली 27ला केला कारण 14 गाणी मार्केट करायला थोडा वेळ लागेल त्यामुळे अल्बममध्ये 20 गाणी आहेत पण पिक्चरमध्ये 14 गाणी आहेत आणि थँक यू द मीडिया यू टू शॉर्ट नोटीसवर तुम्ही पुन्हा आज आलात हा कार्यक्रम कवर करायला कारण तुमच्या सपोर्टशिवाय हे म्युझिक लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि हे सगळं झाल्यानंतर मी राज सभा सांगेन दोन शब्द तू थांब इथे महेशने तसं बोलायला काही ठेवलं नाही कारण दोन शब्द म्हणजे FUs येतात खरं तर 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल महेशने मला माझ्या मुलासाठी म्हणून सांगितलं होतं की मी त्याला चित्रपटात लॉन्च करतो म्हणून म्हटलं चांगली गोष्ट आहे चित्रपटाचं नाव काय तर तो मला बोलला FU मला कळे ना की चित्रपटाचं नाव आहे की माझ्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे पण त्यांनी सांगितलं की चित्रपटाचं नाव आहे तर मी म्हटलं महेश जरा यावेळेला राहू दे आपण पुढल्या वेळेला बघू कारण बाप बाहेर तेच बोलतो मुलगाही तेच बोलतो म्हटलं हे बरं दिसत नाही म्हटलं पुढच्या वेळेला एखादा शुभंकर होती वगैरे असा काही आला तर म्हटलं मला जरा सांग म्हटलं आपण त्यावेळेला विचार करू पण विशाल आणि समीरने फार छान संगीत दिलेलं आहे 20 गाणी मला असं वाटतं आत्तापर्यंतची नवरंगला जास्ती होती ना असं ऐकलं होतं माहीत नाही मला पण सर्व कलाकारांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो तुम्ही मध्ये मध्ये कुठेतरी चित्रपटात मराठी बोलला असाल अशी मी अपेक्षा धरतो आणि गाण्यांच्या मध्ये मध्ये चित्रपट आहे हेही मला आत्ताच कळलं पण गाणं चित्रपट खूप चांगला जोरात चालेल नवीन एक पायंडा यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग मला महेशकडचा दिसतो तो म्हणजे महेश म्हातारच होत नाही महेश रोजच्या रोज तरुण होतो आणि ते त्याचं तसा विचार करणं मला असं वाटतं की त्यातनंच ह्या गोष्टी जन्माला येतात आणि तो अशा प्रकारचा चित्रपट करू शकतो माझ्या मते मराठीतला आपला महेश हा यश चोपडा आहे गेले अनेक वर्षांची आमची मैत्री आहे म्युझिक रिलीजच्या वेळेलाच फक्त तो मला बोलवतो नंतरही बोलवतो पण अशातला काही भाग नाही आहे परंतु खूप वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट देण्यामध्ये महेशसाहेब मराठीत हात कोणी पकडणार नाही मी विशाल आणि समीर यांनाही मनपूर्वक शुभेच्छा देईन फक्त तुम्हाला एक कल्पना द्यायची होती की मराठी आणि हिंदी असे दोन्ही शब्द वापरून माझ्या वडिलांनी 40 वर्षापूर्वी मोहम्मद रफीकडनं गाणं करून घेतलं होतं शुरामी वंदिले नावाच्या चित्रपटासाठी त्याची मला आता आज मला ही गाणी ऐकताना मला आठवण झाली खूप चांगलं संगीत करावं अशी माझी भविष्यात माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे कालच मी बप्पी लहरी असं सहज मी मला काही काही गोष्टी शोधायची आवड असेल एक काहीतरी यूट्यूबवरती इंटरव्ह्यू होता बप्पी लहरीचं त्यांचा इंटरव्ह्यू बघत होतो सहज बघितलं म्हटलं किती चित्रपट केलेत बघूया मला आश्चर्य वाटलं एकेका वर्षाला बप्पी लहरीने 34 चित्रपट केलेत काही वेळेला 30 काही वेळेला 34 काही वेळेला 32 आणि इतके चित्रपट सतत सातत्याने देत राहणं ही काही थट्टा नाही आहे
आणि मला असं वाटतं की तो कित्ता तुम्ही लेखील गिरवावा अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा बाळगतो आणि उत्तम म्युझिक दिल्याबद्दल मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्व कलावंतांना मी शुभेच्छा देतो की उत्तम चित्रपट जोरात जाईल चालेल कारण म्हटलं तर मलाही तो शॉक होता महाराष्ट्रालाही बसेल अशी आशा अपेक्षा बाळगूया आणि महेशकडनं अजून नवीन नवीन प्रयोग होत आणि माझ्या मुलासाठी काही जरा बरं असेल तर मला याच्यापुढे सांगावं धन्यवाद नाही मला खरंच म्हणजे मी जवळजवळ मी आधी गेलो हा सिनेमा घेऊन मग राज म्हणाला मी बघत नाही ते शर्मिला बघते मग मी स्क्रिप्ट शर्मिलालाच पाठवलं शर्मिला म्हणाली मला आवडली कारण मी जवळजवळ 6 महिने पाठी होतो त्याच्या की करू दे पण नाही झालं परत एक अजून एक स्क्रिप्ट लिहिलं आहे मी त्यासाठी येणार आहे पण मी काही थंड बसणार नाही त्याला कास केल्याशिवाय कारण खरंच म्हणजे तो त्याच्यामध्ये एक फोटोशूट बघितलं मी अविनाश गोवारीकरनी केलेलं तो स्टार आहे आणि फक्त एकच मला तो यांना प्रॉमिस हवं आहे की त्यांनी जर का पिक्चरमध्ये काम केलं तर तो पहिला पिक्चर माझा करेल हे जेनेटिक आहे चला थँक्यू थँक्यू एव्हरीबडी सगळेजण म्हणजे आता मी कोणाचं नाव राहिलं असेल तर प्लीज एक्सक्यूज मी कारण मी पण थोडासा एक्साइट झाल्यावर माझी नावं राहतात काही बट थँक्यू एव्हरीबडी फॉर कमिंग हिअर आणि आम्हाला ह्या म्युझिक रिलीजला तुम्ही जो प्रोत्साहन दिलं अँड थँक्यू ऑल द मीडिया माय प्रेस पीपल थँक्यू व्हेरी मच एक स्पेशल थँक्स एक माणूस आहे ना या इंडस्ट्रीमध्ये मी त्याला म्हणतो की तो सिंधी नाही आहे तो मराठी आहे त्याचं नाव आहे नानूभाई जयसिंघानी हे प्रत्येक वेळेला कधीही इन टाइम्स ऑफ नीड नानूभाई ऑलवेज उभे राहतात काल माझं म्युझिक आल्बम काढायचं होता हे काढायचं होतं आणि मग जरा लेट झालं कारण अख्खं मास्टरिंग माझं लंडनमध्ये होत होतं तिकडून लेट आलं मग काय करायचं तर मला माहिती होतं की एक माणूस ज्याला मी हाक मारू शकतो नानूभाई नानूभाई थँक्यू सो मच थँक्यू व्हेरी मच सगळ्यांनी ते आल्याबद्दल आणि लेट्स एन्जॉय थँक्यू I had a beautiful collaboration with Mahesh sir. I've worked before Mahesh sir for the other movie Rubik's Cube and it was a very entertaining and energetic song. I loved it. Again Vishal's composition and he does such a great job. I really love all his songs and Mahesh sir has a great taste in music. He knows how to pick the best songs. So I'm happy that I'm part of this project. The second Marathi movie of Mahesh Manjrekar, so I'm very blessed and happy. Any planning to sing in Bollywood song like that? That we'll see. We'll see. We'll see. Suddenly I don't understand what you're saying. I think it's better you ask Mahesh sir about it. Okay. Yeah, yeah, this is not a question for me. We have missed at your at Dabang Chor. Excuse me? At Dabang Chor. Yeah, we excuse me, can the questions be only because about I was doing my work that point of time. I was shooting a video which will come very soon. Somewhere abroad. I will not disclose the location yet. Yeah, so that time I was shooting for my own video with a very good artist. It's coming soon. So, yeah, that's why. Thank you very much. Thank you. Adikal fashion hai. It's looking good. Thank you, sir. Huh? To Sukhin ne ek gaane ki baat ki music director. Yes. Vishal Mishra has given the music for this movie, a few, and he's a very, very talented boy. And I really love his melody. And personally, I also, mera chota bhai hai. And Mahesh Manjrekar has got tremendous sense of music. He's a very good music lover director, and he's a very, very good filmmaker also. He's a very creative, and on screen all the songs are looking very glamorous, and film should be very thadu, you know that. And the name itself is a very happening. It's a Friends Unlimited FU, and I expect, and all of us we expect something different from Mahesh Manjrekar, and it will be. And music is really very, very happening, very rocking. Mm.
Actually, Mr. Mahesh Manjrekar is playing very intelligent, very nice it is. Compilish of Hindi and Marathi together, and which is, I consider, it's really creative. I take it as very positive to put both language, because it's our country language. Marathi is also our country ka language hai, and it's a warrior language. It is one of the important language of our country. And to making it compile it with the Hindi and all, making it more international, and it's very intelligent content, what I can say. And Sairat done very well, I think so. Aaj bhi kahin kisi na kisi theater mein hogi mere khayal se. I have seen myself even twice, and this is commercial cinema. Sairat was emotional, but we expect something magic about a few also. I think so, it should do well. It is actually very, it's a sad damage. Vinod Khanna ji was, we have lost the industry, music, film industry of India has lost a very handsome, very, very handsome hero. He was considered always the best handsome looking person, and I met him in two and a half month back in aircraft. He hold my hand and was saying something nice things. I was sitting behind the next seat to him. I was talking a bit to him, and it is actually very sad. What a look. You see, he did work with Amit ji, with Dharam ji, with many of other artists also. Lost one thing of industry ka, Bollywood ka. See, it's a sad loss, because energy to industry ki khatam nahi ho gayi, and but parivar ka koi sadasya, aur wo bahut special kind of sadasya jab jata hai to dil bahut, it's really very sad. Thank you very much.